पेट्रोलिंग के दौरान सकरदरा ट्रैफिक पुलिस को इमामवाड़ा परिसर के एक बिल्डिंग से एक महिला कूदकर खुदकुशी करने की फिराक में दिखाई दी। परिस्थिति को देखते हुए उसे खुदकुशी करने से रोका गया। सकरदरा ट्रैफिक पुलिस की टीम परिसर में पेट्रोलिंग कर रही थी। इस दौरान इमामवाड़ा हद में एक बिल्डिंग पर एक महिला खुदकुशी करने की फिराक में दिखाई दी। पुलिस ने प्रसंगावधान रखते हुए फिल्म स्टाइल से महिला की जान बचाई। पूरा मामला ऐसा है कि महिला घरेलू वाद विवाद से परेशान होकर अपनी जान देने बिल्डिंग के टेरेस पर खड़ी थी। उसी दौरान पेट्रोलिंग करते हुए पुलिस वहां से गुजर रही थी। पुलिस ने परिस्थिति को देखते हुए महिला को आत्महत्या करने से रोक लिया। दिनांक 4 तारीखला सोमवारी सकाळी 10 ते 10:30 दरम्यान आम्ही 10 वाजता ऑफिसमधनं निघलो। आवारी चौकामधनं आम्ही मेडिकलकडे जामोर मोबाईलवर पेट्रोलिंग करताना पक्वासा हॉस्पिटलसमोरील एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही तिथून आमची गाडी थांबवली आणि एक महिला एका बिल्डिंगवर 2 ते 3 मजली बिल्डिंग होती एका स्लॅबवर उभी होती। तर आम्हाला असं आढळलं की ही महिला इतक्या दूर कशी काय पोचली आणि उभी का आहे बाबा। तेवढ्यात आम्ही खालच्या लोकांना विचारलं की ती महिला काय करत आहे। मग त्यांच्या लक्षात आलं की आत्महत्येचा प्रयत्न दिसत आहे बाबा। मग त्या महिलेला आम्ही थांबवलं तर ती आपली आत्महत्या करण्याच्या चक्करमध्ये होती। तेवढ्यात आम्ही तिला काउन्सिलिंग करत होतो आणि थांबवत होतो की बाबा थांब तू थांब। तर तिचा पती जो आहे तो पती तिथपर्यंत अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला तर तिने पुन्हा कुदण्याची कोशिश केली। तर आमच्या लक्षात आलं की याच्या जाचामुळे ती कंटाळलेली असावी तर त्याला आम्ही खाली उतरवलं। खाली उतरवल्यावर तर ती थोडी शांत झाली। मग तिच्याशी आम्ही बोलत राहिलो आणि माझे दोन्ही सहकारी यांनी आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली। मी आणि तिच्याशी काउन्सिलिंग करत राहिलो आणि माझे सहकारी आम्ही वारंवार तिला थांब बाबा काय झालं तुला काय प्रॉब्लेम आहे आपण निपटून टाकू असं तिला आम्ही वारंवार संवाद करत होतो। आणि संवाद करता दरम्यान एका महिलेला आम्ही तिथे वर पाठवलं कारण एक महिला महिलाचंच ऐकते। तर ती महिला गेली धीरे धीरे आणि त्यानंतर ती महिला ती त्या महिलेच्या मागच्या साईडपर्यंत पोहोचली हळूहळू आणि तोपर्यंत आम्ही तिच्याशी संवाद करत राहिलो। आम्ही त्याच दरम्यान मला असं आठवलं की बाबा आपण कंट्रोलला कॉल द्यायला पाहिजे म्हणून मी कंट्रोल रूमला कॉल केला तसेच आमच्या वरिष्ठांना कळवलं त्यानंतर इमामवाड्याचा पोलीस स्टेशनचा संबंधित स्टॉप मागवला। आणि अशा दरम्यान ती बाई मागून गेली आणि तिला ओढून घेतलं आणि तिचा आत्महत्या करण्याचा जो निर्णय होता तो चुकला आणि तिची आत्महत्या करता करता वाचली ती। रिझन तर हीच सांगितलं तिने। आम्ही तिला खाली आल्यावर आमच्या मॅडम पण आल्या त्याच दरम्यान आणि तिला विचारलं की बा एक्झॅक्ट काय तुला काय त्रास आहे तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या पतीला आणि माझ्या सासूच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे। तर आम्ही तिथे काउन्सिलिंग केली की नाही बाबा तू अजून तुला पोलीस स्टेशनला रिपोर्ट करू शकतो अजून कोर्ट आहे तुझ्याकडे सर्व काही आहेत आम्ही तुझ्यासोबत आहो। तिला काउन्सिलिंग केली आहे चांगल्या पद्धतीने समजवलं तिला पाणीसुद्धा पाजलं त्यानंतर तिथे थोडं रिलॅक्स झाली कारण ती खूप घाबरलेल्या परिस्थितीत होती तिचा BP वाढलेला होता। तर तिला बसवून पाणी पाजून शांत केलं त्यानंतर आमच्या PI मॅडम श्री एकुरके मॅडम आल्या आणि त्यांना चांगल्या व्यवस्थित पद्धतीने तिला काउन्सिलिंगसुद्धा केलं आणि ती शांत झाली आणि मग संबंधित स्टॉप आला। मॅडमने त्यांना सांगितलं की एखाद्या लेडी कॉन्स्टेबलला किंवा अधिकाऱ्याला हिच्याशी चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करा आणि हिला समजवा। देखा जाए तो हमेशा ही ट्रैफिक पुलिस को अलग ही नजरिए से देखा जाता है। हमेशा सिग्नल पर खड़े होकर चालान बनाने वाले ट्रैफिक पुलिस की सतर्कता से ही आज एक महिला की जान बचाई गई है जिससे एक परिवार टूटने से बच गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज़ नागपुर।